नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आणि काही गोष्टी इतक्या विजिबल असतात की त्यासाठी आपल्या मधल्या ओळीमध्ये फक्त डॉट्स जरी आपण कनेक्ट केले तरी आपल्याला लगेच लक्षात येतं की वाऱ्याची दिशा आता कुठल्या दिशेनं चाललेली आहे। प्रभू रामचंद्राच्या नावानं भारतीय जनता पार्टीचं जे काही राजकारण होतं, म्हणजे खरं म्हणजे प्रभू रामचंद्र हे भारतीय जनता पार्टीच्या सार्वजनिक कार्यक्रमातले बोलण्यातला एक महत्त्वाचे असे अविभाज्य असे घटक आहे। आणि आत्ता त्या प्रभू रामचंद्राचे निष्ठावान सेवक म्हणून ज्या हनुमंताचा उल्लेख केला जातो, ते हनुमंत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक महत्त्वाचे घटक होऊ घातलेले आहेत। कारण जो काही दुसऱ्या पहिल्या भाषणाच्या वेळेला श्री राज ठाकरे यांनी मुद्दा आणला तो हनुमान चालीसेचा आणला, आणि उद्या श्री राज ठाकरे हे पुण्यामध्ये जात आहेत, ते इनफॅक्ट येवणा पोचलेले आहेत पुण्यामध्ये, आणि तिथे एका मंदिरामध्ये ते हनुमानाची महाआरती करणार आहेत, कारण या बजरंगबलीची उद्या जयंती आहे। तेव्हा हे डॉट्स कनेक्ट करणं कसं सोपं जातं बघा, की असा एक हिंदुत्वादी पक्ष की ज्या हिंदुत्वादी पक्षानं 1980 सालापासून हे प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीच्या निमित्ताने देशभरात आंदोलन छेडलं, ती रथयात्रा निघाली, सोमनाथापासून ती निघालेली रथयात्रा ही मुलायमसिंह सरकारच्या काळात अडवली गेली, गोळीबार झाला, कारसेवक त्यांचा मृत्यू झाला, पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये बाबरी मस्जिद पडली 6 डिसेंबरला, आणि आत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये होतं आहे। आणि त्या प्रभू रामचंद्राचे निष्ठावान सेवक असलेल्या हनुमंताचा, म्हणजे एकीकडे जे सर्वोच्च आहे ते प्रभू रामचंद्र, एक असा आयडिओलॉजिकल पक्ष की ज्या आयडिओलॉजिकल पक्षांनी रामाच्या नावाने देशामध्ये राजकारण केलं की ज्याला कमंडल असं म्हटलं गेलं असा एक आरोप होतो तो, आणि त्यांचे सेवक असलेल्या हनुमंताच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आत्ता घडामोडी घडत आहेत ते, तर यातनं दिशा आपल्याला फार स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टीचे प्रभू रामचंद्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हनुमान अशी ती एकूण सगळी रचना आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे। आणि म्हणून आज आपण मधल्या ओळीमध्ये काही हिस्टॉरिकल डॉट्स करू, कुठल्या राजकीय पक्षाने, म्हणजे भारतीय जनता पार्टीने, आपल्याला आश्चर्यच वाटेल की मी जेव्हा सांगेन की 1980 जेव्हा पक्ष 84 जेव्हा पक्ष आला 80 तेव्हा त्यांची नेमकी भूमिका काय होती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका होती। पण त्याच्या आधी आज दिवसभरात काय घडलं, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदू जननायक आहेत असं त्यांच्या, जसं स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एकूण विजिबल अपिअरन्स होता तसं छायाचित्र माध्यमामध्ये आलं, त्या पाठोपाठ ते पुण्यामध्ये जाऊन हनुमान चालीसा म्हणतील किंवा तिथे पूजा करतील असं आलं। आणि अर्थातच ज्या राजकीय पक्षाला आता पॉलिटिकल थ्रेट वाटतोय त्या शिवसेनेकडनं पहिली प्रतिक्रिया आली, ती म्हणजे सदा सर्वनकर हे दादरमध्ये कबूतरखान्यामध्ये जे जुनं असं हनुमंताचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन तिथे ते उद्या सार्वजनिक महाआरती करणार आहेत। त्यांनी सांगितलं की मी काय हनुमान चालीसेचं पठण करणार नाही आहे, पण ती महाआरती करणार आहे आणि त्याच्या लगेच माध्यमामध्ये त्यांनी बातम्या आणल्या। आज हनुमान चालीसा, हनुमंताची जयंती ही जवळपास सगळ्या राजकीय पक्षाच्या अजेंड्यावरती आहे असं दिसतं आहे। आणि म्हणून कोणाकोणाच्या काय काय प्रतिक्रिया आज दिवसभरात आल्यात बघा। सदा सर्वनकर असं म्हणाले की उद्या हनुमंताचा जन्मदिन आहे, आम्ही म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे, पण आता आम्ही हनुमंताच्या चरणी लीन होऊ आणि या देशातली महागाई कमी करावी अशी त्यांना विनंती करू। म्हणजे ज्या अजेंड्यावरती भारतीय जनता पार्टीला कॉर्नर करणं शक्य आहे तो आहे महागाईचा मुद्दा। किशोरी पेडणेकरसुद्धा एबीपी माझाच्या रवी राणा आणि किशोरी पेडणेकर यांच्या संभाषणामध्ये हेच बोलल्या की तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती न बोलता महागाईच्या मुद्द्यावरती बोला। म्हणजे दोन्ही बाजूची अडचण आहे, शिवसेनेला आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कॉर्नर करण्याचा प्रयत्न आहे आणि तो होऊ नये यासाठी महागाईच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीला आणण्याचा प्रयत्न, आणि हे आपल्याला मधल्या ओळीतनंच दरवेळेला समजून घ्यायचं आहे आणि समजून सांगायचं आहे। त्यानंतर सुरज चव्हाण असं म्हणाले, म्हणजे त्याच्या आधी
सदा सरवणकर असे म्हणाले की प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे तेही त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं, कारण मग ती लिगसी प्रबोधनकार ठाकरेपर्यंत जाते। म्हणजे आम्ही तेव्हापासून हनुमंताचे भक्त आहोत असं तर सांगण्याचा प्रयत्न आहे। सूरज चव्हाण असं म्हणाले की राज ठाकरे हे नवे ओबीसी आहेत, राज किंवा कुटुंबाने त्यांच्या कुटुंबियांनी न पाहता हनुमान चालीसा म्हणून दाखवावी। ओबीसी जसं मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न करतात तसं राज ठाकरे हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न करतात, आणि हे राजकारण हे त्यांच्या पहिल्या सभेत नाही, राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेत नाही, अतिशय सुस्पष्ट झालेलं आहे। दुसऱ्या सभेमध्ये ते स्पष्ट झालेलं आहे। फक्त एक आहे की पहिली सभा, दुसरी सभा आणि उद्याचा त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्षात आली 2007-2006 तेव्हापासून कदाचित ही पहिली कन्सिस्टन्सी असेल। बाळासाहेब थोरात काँग्रेसचे असं म्हणाले की राज ठाकरे हे दर 2 वर्षांनी आपली भूमिका बदलतात, मनसे स्थापन झाला तेव्हा शेतकरी मला जीन्समध्ये बघायचा आहे या भूमिकेवरती तो होता, पण तो आता भोंग्यापर्यंत पोचलेला आहे। पण बाळासाहेबांनासुद्धा हनुमंताची जयंती साजरी करावीच अशा करावी, पण त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचे बॅनर नसावेत अशी भूमिका घ्यावी लागली। आणि म्हणून मी म्हटलं की काही डॉट्स जेव्हा आपण कनेक्ट करू ना तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या डॉट्सनं देशाचं एकूणच राजकारण कसं व्यापलेलं आहे। त्याच्यानंतर जयंत पाटील जळगावमध्ये बोलताना असं म्हणाले की महागाई वाढलेली आहे, सिलेंडर 1000 रुपये किमतीपर्यंत मिळतो आहे, त्याच्यावरती सबसिडी देणं सरकारने स्वीकारलेलं नाही आहे, पेट्रोलच्या किमती वाढत आहेत, खतं महागलेली आहेत, पण काही लोकांचं हनुमान चालीसेकडे लक्ष आहे आणि हे लक्ष विचलित करण्याचं काम आहे। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा या मुद्द्यावरती बोलावं लागलं। संजय निरुपम जे पूर्वी दोपारके सामनाचे संपादक होते आणि आता काँग्रेसचे नेते आहेत ते सुद्धा या मुद्द्यावरती बोलले। ते असं म्हणाले की राज ठाकरे जननायक आहेत की खलनायक आहेत हे येणारा काळ ठरवेल, कारण महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक असंतोष होईल किंवा सामाजिक सुरक्षितता धोक्यात येईल त्यानंतर जे काही घडेल त्याला राज ठाकरे हे जबाबदार असतील। महाराष्ट्रातलं वातावरण प्रदूषित करण्याचं काम सुरू आहे राज्य सरकारनं, आणि खरं म्हणजे काँग्रेस पक्षानं आता एक नवा पॉलिटिकल अजेंडा समोर केला आहे असं दिसतंय, कारण 2 तारखेला ईद आहे आणि त्यानंतर 3 तारखेपर्यंत मनसेनं जर मस्जिदीवरचे भोंगे हटले नाहीत तर आपण हनुमंताच्या मंदिरासमोर किंवा जिथे शक्य आहे तिथे भोंगे लावू आणि हनुमान चालीसा म्हणू असं सांगितलं आहे। म्हणजे भाजपाचे राम आणि मनसेचे हनुमान हे आता झालं आहे, म्हणजे आणखी वेगळे डॉट्स काही जोडायची गरज नाही। पुढं ते असं म्हणाले की वादग्रस्त वक्तव्य करून राज ठाकरे हे जी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत त्यातून राज्य सरकारनं जर कुठल्याही भोंग्या मस्जिदीवरचा लाऊडस्पीकर काढला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल आणि आम्ही त्याला निषेध करू। म्हणजे काँग्रेसलाही नवीन अजेंडा यातनं मिळतोय। तिकडे अमरावतीमध्ये रवी राणा आणि खासदार ज्या आहेत नवनीत राणा यांनी तर थेट मातुश्रीलाच आव्हान दिलं। त्याने असं म्हटलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरामध्ये हनुमान चालीसा म्हणावी, आणि त्यांनी ती नाही म्हटली तर मग हे राणा पती पत्नी हे तिथे मातुश्रीच्या समोर जातील आणि तिथे जाऊन हे आपल्याला म्हणजे हनुमान चालीसा त्यांनी म्हणावा म्हणून तशी प्रार्थना करतील किंवा प्रसंगी तिथे भोंगेसुद्धा लावतील। आता मी ज्या डॉट्सबद्दल बोललो तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1980 साली जेव्हा जनसंघ नंतर जनता पक्ष आणि भारतीय जनता पार्टी अस्तित्वात आली त्या भारतीय जनता पार्टीचे 5 कोर होते। कुठल्या 5 मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी अस्तित्वात आली तर त्याच्यामध्ये होतं एक तर लोकशाही व्यवस्था, त्याच्यानंतर होतं गांधीयन इकॉनॉमी, सर्वधर्म समभाव आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण। म्हणजे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो स्थापना दिवस 6 एप्रिलचा असतो तिथे जी काही भाषणं झाली त्या भाषणामध्ये स्वर्गवासी वाजपेयी यांनी आणि अडवाणी यांनीसुद्धा जी भाषणं केली त्याच्यामध्ये हे 5 मुद्दे होते, राष्ट्रवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, गांधीवादी आर्थिक धोरण आणि मूल्यावर आधारित राजकारण। इंटरेस्टिंगली भारतीय जनता पार्टीचं आत्ता जे काही झालेलं आहे ते फक्त हार्डकोर हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या नावाने असलेलं राजकारण, म्हणजे अधिक हिंदुत्व। 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जेव्हा अस्तित्वात आली आणि तेव्हा शिवाजी पार्कवरती जे राज ठाकरे यांनी भाषण केलेलं होतं त्याच्यामध्ये मराठी माणूस, मराठी माणसाचा विकास, लोकशाही मूल्य
आणि सर्व धर्म समभाव अशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या, त्यांच्या झेंड्याचा रंगसुद्धा आहे. पण आता ह्याही पक्षाची वाटचाल ही हनुमंतापर्यंत झालेली आहे, किंवा प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ सेवक म्हणजे हनुमंत त्यांचे हनुमान चालीसा वगैरे. आता याच्यातून दोन गोष्टी झाल्यात. एक म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जे हिंदुत्व सेट केलेलं होतं, ते हिंदुत्व हे आता सगळ्याच राजकीय पक्षाचा ॲक्सेप्टन्सचा मुद्दा झालेला आहे. म्हणजे ज्याच्यावरती पूर्वी कुणी बोलायलासुद्धा धजत नव्हतं अशा प्रत्येक गोष्टी, म्हणजे तिथे तुम्हाला राहुल गांधी हे मी जानवेधारी ब्राह्मण आहे असं म्हणताना दिसले, ते मंदिरामध्ये जाताना दिसले, अरविंद केजरीवाल यांनी हनुमान चालीसा म्हटली, अरविंद केजरीवाल यांनी वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना जाऊन भेटी दिल्या किंवा तिथे जाण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणाऱ्या योजना आणल्या, आणि आज भारतातल्या जवळपास सगळ्या राजकीय पक्षांनी हे वास्तव स्वीकारलेलं आहे की बहुसंख्याकवादासाठी हिंदुत्व हा एक मुद्दा असू शकतो आणि तो स्वीकारावा लागेल. आणि म्हणून आजसुद्धा ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया हनुमान चालीसा आणि प्रभू हनुमंताच्या नावावरती येताना दिसत आहेत, हे पॉलिटिकल रिअलायझेशन आहे. आणि यातून जास्तीत जास्त हा प्रयत्न केला जातो आहे की शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे हे कॉम्प्रोमाइज आहे, ते तसं ओरिजिनल हिंदुत्व नाही आहे, आणि ते सांगण्यासाठी प्रभू रामचंद्राचा वारसा सांगणारा, प्रभू रामचंद्राचं गुणगान करणारा भाजप आणि आता नव्याने हिंदुत्वाची शाल पांघरलेला मनसे असा आता निवडणुकीच्या म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रांगणात आहे. फार काही गोष्टी आपल्याला सांगायची सुद्धा गरज नाही, केवळ डॉट्स कनेक्ट करत गेलो आपण की ते डॉट्स जुडताना दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 2009 त्यांना मिळालेलं महानगरपालिकेतलं यश, म्हणजे 227 जागा मुंबई महापालिकेत जिंकणं, ठाण्यात जिंकणं, नाशिकमध्ये तर स्वबळावरती सत्ता आणणं, पुण्यामध्ये चांगलं यश मिळणं, 2009 विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे निवडून आलेले 14 आमदार, त्यानंतर मात्र जो एक डिक्लाईन आहे तो कन्सिस्टंट आहे. त्यामुळं या नव्या हिंदुत्वादी भूमिकेमुळं झाला तर भारतीय जनता पार्टीलाच फायदा होईल, कारण मनसेकडं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये केवळ 227 जिथे एक नगरसेवक निवडून आलेला होता अशी स्थिती होती, तिथे जा मतांचं टक्केवारी वाढणार नाही. त्यामुळं जर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती अधिकात अधिक वातावरण पेटत गेलं तर त्याचा पूर्णपणे फायदा हा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो. थांबूया आपण इथे. आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यातले मधले अर्थ काय आहेत, त्याचे हिस्टॉरिकल कनेक्ट काय आहेत, आणि त्याचा ॲक्सेप्टन्स पॉलिटिकल फ्रॅटर्निटीमध्ये काय होतो आहे हे सांगण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासोबत मीसुद्धा खूप गोष्टी नव्याने समजून घेतो आहे, कारण पुन्हा पुन्हा रिव्हिजिट करत असतो आपण हिस्ट्रीला. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. माझं आणि ABP माझाचं जे फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अकाउंट आहे ते फॉलो करायला लागा. आम्ही या मधल्या ओळीच्या सेगमेंटमध्ये ऑब्जेक्टिवलीच प्रत्येक गोष्टीकडे बघणार आहोत, त्यामुळं तुमच्या काही जणांचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट्स असं सजेस्ट करतात की वेगवेगळ्या ठिकाणचे एक बॉक्स आहेत, प्रत्येकाला प्रचंड घाई झालेली आहे की त्या बॉक्समध्ये तो काही समोर दिसत असलेलं काही जे असेल कांदा बटाटा जे काही असतील ते लिहून टाकण्याचा, असं बिलकुल करू नका. पत्रकारिता ही ऑब्जेक्टिवच असली पाहिजे आणि त्याने ऑब्जेक्टिवच बघायला हवं. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.